पैठण विधानसभेची जागा काँग्रेसला सोडण्यासाठी तालुक्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेतली असता पक्षश्रेष्ठींनी पैठणची जागा महाविकास आघाडीतर्फे काँग्रेसला सोडण्यास अनुकूलता दर्शविली असल्याची माहिती काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विनोद तांबे यांनी आयोजित पत्रकार परिषद दिली आहे आगामी पैठण विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या इच्छुकांनी आपल्या पक्षाच्या पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू केले या पार्श्वभूमीवर तालुकाध्यक्ष विनोद तांबे यांनी केलेल्या या दाव्याला मोठे महत्व प्राप्त झाले विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे पाच जण इच्छुक असून यात माजी मंत्री अनिल पटेल तालुकाध्यक्ष विनोद तांबे काँग्रेस नेते रवींद्र काळे डॉक्टर कांचन कुमार साटे दिलीप भोसले यांचा समावेश काँग्रेसच्या काळात तालुक्यात नाथसागर जलाशयाची निर्मिती एम आय डी सी खेरडा प्रकल्प पैठण आपेगाव हिरडपुरी बंधारे बांधण्यात आली तसेच पैठण आपेगाव विकास प्राधिकरण साठी दोनशे वीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला असल्याची माहिती पक्षींना देण्यात आली राज्यात महाविकास आघाडीला तसेच तालुक्यात अनुकूल वातावरण असल्याने त्यातच विधानसभेची जागा अनेक वर्षापासून काँग्रेसला सोडण्यात आली नाही ती सोडण्यात यावी यासाठी पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विजय वडट्टीवार बाळासाहेब थोरात अमित देशमुख यांची भेट घेतली असतात त्यांनी यावेळी पैठणची जागा काँग्रेस पक्षाला नव्याण्णव टक्के सोडण्यास अनुकूलता दर्शविली आहे विधानसभेची उमेदवारी पक्षातील कोणालाही मिळाल्यास आम्ही एक दिलाने काम करू अशी ग्वाही दिली असल्याचं तांबे यांनी सांगितले यातही जागा महाविकास आघाडीतील अन्य पक्षाला सुटली तरीही पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते एक दिलाने काम करून विजयासाठी प्रयत्न करतील असे तांबे यांनी सांगितले यावेळी डॉक्टर कांचन कुमार साटे दिलीप भोसले ॲडव्होकेट रमेश गवाणे योगेश दोशी रफिक कादरी, आबेद पठाण महम्मद हनीफ नंद किशोर नजन अनिल मगरे बबलू कदम योगेश शिपणकर महेश पवार संभाजी काटे रवींद्र आमले आदी उपस्थित होते गौतम बनकर एमसी न्यूज पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर